नमस्कार, लक्ष्य वेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले आहेत आणि हे दोन्ही गट प्रत्येक दिवशी एकमेकांवर कुठला ना कुठला तरी आरोप करत असतात। सगळ्यात जास्त आमदार कुणाकडे इथपासून ते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण इथपर्यंत सगळे दावे आतापर्यंत करून झाले आहेत। पण आता हा वाद एका वेगळ्या वळणावर जाऊन ठेपला आहे। राष्ट्रवादीची निर्मिती ही सामाजिक समतेच्यासाठी, जातविरहित समाज निर्मितीसाठी, शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे नेण्याच्यासाठी झाली असं कायम सांगितलं जायचं। प्रत्यक्षात राष्ट्रवादीचा तोंडवळा हा कायम सरंजामी मराठाच राहिला आणि वस्तुस्थितीत वास्तवामध्ये राष्ट्रवादीत जे बिगर मराठे आहेत त्यांच्यासाठीच्या दुय्यम भूमिका वाट्याला येत गेल्या हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे। आणि हेच दुःख सुनील तटकरेंच्या तोंडून बाहेर पडलं आहे। सुनील तटकरे हे महाराष्ट्रातले माजी मंत्री आहेत, सिंचन अर्थ अशी जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सुनील तटकरे हे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्ती आहेत। प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरेंनी याही पूर्वी राष्ट्रवादीची जबाबदारी सांभाळलेली आहे। अजित पवारांच्या जवळ असल्यानं त्यांना अंतर्गत राजकारणात, पक्षांतर्गत राजकारणात काय भोगायला लागलं हा मुद्दा वेगळा। पण आत्ताच्या घडीला जेवढ्या तीव्रतेनं सुप्रिया गटाचा हल्ला सुनील तटकरेंवर होतोय त्याचा प्रतिवाद करण्याच्यासाठी सुनील तटकरेंनी थेट स्वतःच्या जातीचा उल्लेख सार्वजनिकरित्या केलेला आहे। सुनील तटकरेंची खासदारकी रद्द व्हायला पाहिजे अशी मागणी सुप्रिया गटानं लावून धरली आणि ज्या टप्प्यानं आणि ज्या शब्दानं त्यांच्यावर प्रतिहल्ले चढवले त्याला प्रत्युत्तर म्हणून सुनील तटकरेंनी थेट अशी भूमिका घेतली की ते शूद्र असल्यानं त्यांच्या विरोधात सुप्रिया सुळे सातत्यानं बोलतात। तटकरेंना आठवतं का नाही माहीत नाही, पण मला नक्की आठवतं आहे तटकरेंनी स्वतःच्या जातीचा इतका सार्वजनिक उल्लेख पहिल्यांदा केलेला नाही। यापूर्वी काँग्रेसच्या शिवाजीराव देशमुखांना विधान परिषदेतून बाहेर काढायचं होतं, अर्थात अध्यक्षपदापासून दूर करायचं होतं, तेव्हा सभापतींच्या विरोधात आणलेल्या ठरावावर चर्चा करत असताना तटकरेंनी पहिल्यांदा तरी माझ्या माहितीत स्वतःच्या जातीचा उल्लेख केला होता। एका अत्यंत कमी लोकसंख्येतला असलेल्या जातीचा प्रतिनिधी म्हणून ते वावरत असताना सुद्धा बहुसंख्याकांचं त्यांना कसं पाठबळ मिळालं हे सांगताना विधान परिषदेत तटकरेंनी स्वतःची जात उल्लेखली होती। आता बऱ्याच वर्षांनंतर तटकरेंनी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला। आता या वेळेला हे जातीचं राजकारण राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादात काय आलं याला सुप्रिया सुळेंच्या वादाला असलेली धार कारणीभूत आहे की यातून आणखी काही सुचवायचं आहे हा मुद्दा जन्माला येतोच। तटकरे जेव्हा बोलतात तेव्हा ते स्वतःच्या जातीचा उल्लेख करत असताना त्यांच्यावर आरोप करणारा हा कुठल्या जातीचा आहे याच्याबद्दलही न बोलता बराच प्रश्न निर्माण करून जातात। या निमित्तानं चर्चेत आपण आपल्यासोबत विद्याताई चव्हाण यांना जोडलंय। त्या सुप्रिया सुळेंच्या कट्टर समर्थक आहेत, शरद पवारांच्याही कट्टर समर्थक आहेत, त्यांची बाजू त्या मांडतीलच। आपल्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील आहेत, पेशानं वकील आहेत आणि त्या अजित पवार गटाच्या समर्थक आहेत। या दोन्ही मंडळींचं आपण चर्चेत स्वागत करूया। दरम्यान ज्या वक्तव्याच्या अनुषंगानं ही चर्चा होती आहे की राष्ट्रवादीतल्या वादात जात चर्चेत आलीच, ती वक्तव्य कुठली ते आपण पाहणार आहोत। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य आणि आपल्या या चर्चेसाठी गरजेचं असलेलं सुनील तटकरेंचं वक्तव्य आपल्या समोर येत आहे। मी तटकरेंना रोष नाही दाखवत, त्यांनी करून खूप महिने झाले। फैजल तुम्ही बघाल, आमचे लक्षद्वीपचे खासदार आहेत फैजल, त्यांच्यावर छोट काही झालं तरी तातडीने त्यांना डिस्क्वालिफाय केलं। भाऊ मोहित्रांना डिस्क्वालिफाय करा ही सातत्याने मागणी, म्हणजे विरोधात असला तर डिस्क्वालिफिकेशन, त्यांच्या बरोबर असलं तर सोखून माफ। माझं एवढंच म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अतिशय संवेदनशील पक्ष आहे।
माझ्या स्वतःची आयडेंटिटी मी काल परवाच मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितली, म्हणजे माझ्या नावापासून माझा जन्म कधी झाला आणि माझा राजकीय प्रवास कसा झाला ते मी सर्वांच्या समोर ठेवलं. कदाचित मी क्षुद्र आहे, म्हणजे अक्यूट मायनॉरिटीचा आहे, मायन्यूट मायनॉरिटीमधला मी एक आहे. मी ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्याच्याबद्दलचा आदर अनेक वेळेला पवार साहेब व्यक्त करतात, पण मी कदाचित सॉफ्ट टार्गेट असू शकतो की ज्याच्यावरती टीका केल्याच्या नंतर कदाचित काय साध्य होत असेल. म्हणूनच ती टीका होती की काय मला कळत नाही. पटकन आपण विद्याताईंच्या पर्यंत पोहोचू. विद्याताई, तटकरेंचं जे वक्तव्य समोर आलंय ते बऱ्यापैकी धक्कादायक आहे आणि त्यांनी अशा प्रकारे आपलं वक्तव्य व्यक्त करून एक वेदना व्यक्त केलेली आहे की शरद पवार त्यांच्या अक्यूट मायनॉरिटी अति अल्पसंख्याक जातीविषयी मान आणि आदर बाळगतात पण तो पुढच्या पिढीकडून व्यक्त होत नाही. ही वेळ तटकरेंवर का आली असेल विद्याताई? नाही, मला असं वाटतं म्हणजे हे खूप शॉकिंग आहे की तटकरेंसारखा एक विद्वान माणूस अशा प्रकारे शूद्र हा शब्द वापरतो. म्हणजे हल्लीच्या प्रचलित बोली भाषेमध्ये कोणीही शूद्र हा शब्द वापरताना दिसत नाही. पण तटकरे साहेब त्यांचं, म्हणजे मी कौतुक करेल की मी सभागृहात असताना पण त्यांची भाषणं ऐकलेली आहे, त्यांची बोलण्याची हतोटी बघितलेली आहे, त्यांची मेमरी खूप शार्प आहे. अगदी पूर्वीपासूनचा सगळा घटनाक्रम ते आपल्या भाषणामधनं पटापट सांगतात आणि ते सांगत असताना ते कुठेही अडखळत नाही. त्यांना सगळ्या म्हणजे पास्ट मध्ये जवळजवळ 30-35 वर्षापूर्वीच्या गोष्टी अगदी बॅरिस्टर अंतुल्यांपासून असू दे किंवा त्याच्या आधीपासूनच्या असू द्या सगळे आठवतात आणि ते अगदी सगळं व्यवस्थित बोलतात. मग इथे क्षुद्र हा प्रश्न आला कुठे, क्षुद्र हा शब्द आला कुठे असा मला खूप आश्चर्य वाटलेलं आहे. आणि तटकरे साहेबांकडनं ही अपेक्षा नव्हती की ते अशा प्रकारे बोलतील, कारण सुप्रियाताई सुळ्यांना ते स्वतः खूप चांगल्या प्रकारे. पण विद्याताई तुम्ही म्हणालात की तुम्हाला हे अत्यंत धक्कादायक वाटतं आहे. एका बाजूला हा मुद्दा धक्कादायक वाटण्याचा आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांची खासदारकी तटकरेंची रद्द करण्याच्या साठी जोर लावण्याचा पण आहे ज्याच्यातून हा सगळा वाद जन्माला आलेला आहे. त्यात सुद्धा जो धागा तटकरेंनी पकडलाय त्याच्याकडे आपलं लक्ष वेधतो. ते म्हणतात की शरद पवार त्यांच्या जातीविषयी आदर बाळगतात, पुढची पिढी बाळगत नाही. यावर आपलं काय म्हणणं आहे? सुप्रिया सुळेंचं वागणं हे त्यानिमित्तानं जातीयवादी आहे हे तटकरे सुचवत आहेत. नाही नाही, तटकरेंना काहीही सुचवू द्या, परंतु प्रत्यक्षात जर तुम्ही बघितलं, तुम्ही तुमच्या कार्यक्रमाची सुरुवातच अशी केली की हल्ली राष्ट्रवादीचे दोन गट एकमेकांवर दावे करतायत आणि सामाजिक समतेसाठी असणारे हे अशा प्रकारे बोलतायत, तर मला असं वाटतं राष्ट्रवादीचे जे दोन गट झालेले तुमच्या म्हणण्याप्रमाणे जे झालेले आहेत त्याच्यामध्ये कुठेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आम्ही केलेले नाहीत. आणि सुप्रियाताई सुळेंनी सुद्धा कधी ही मर्यादा कायम पाळलेली आहे. त्यांनी पण विद्याताई गेले काही दिवस सातत्यानं तसं दिसत नाही. तुम्ही जे म्हणताय की आरोप नाही केले, प्रत्यक्षात इथे परिस्थिती वेगळी दिसतीय डोळ्यासमोर आणि तुमचाच या चर्चेचा मुद्द्याचा धागा पकडतो आणि पटकन रुपाली ठोंबरे पाटील यांना बोलतो करतो. रुपाली ठोंबरे पाटील, जो मुद्दा सुनील तटकरे यांनी चर्चेत आणला हा तसं पाहायला गेलं तर एक गंभीर गुन्हा आहे. जर तटकरे असं म्हणत असतील की ते शूद्र आहेत म्हणून त्यांना हिणवलं जात आहे तर हा IPC अंतर्गत गुन्हा आहे. कोणत्या व्यक्तीला यात काय कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं जर तटकरेंनी तक्रार केली? मुळामध्ये एक लक्षात घ्या, तटकरे साहेबांनी सुप्रियाताईंनी जी खासदारकी रद्द करण्याची मागणी केली त्याच्यावर त्यांचं व्यथितून मत व्यक्त केलेलं आहे. आणि तुमच्याच याच्यावर मी ती क्लिप बघितलेली आहे की बाबा मोठ्या साहेबा मोठे साहेब अल्पसंख्याकांचा जेवढा आदर करत होते किंवा जी वागणूक त्यांना चांगली मिळायची ती त्यांना इतरांकडनं मिळत नाही असं तटकरे साहेबांनी सांगितलं. कुठेतरी त्यांचं मत ज्याप्रमाणे खासदारकी रद्द व्हावी ही जी काही मागणी सुप्रियाताईंनी केलेली आहे तिथं व्यतीत होऊन त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. आता तुम्ही म्हणताल या सगळ्या कायदेशीर प्रोसिजरला, तर याच्यामध्ये जाणीवपूर्वक जातीवरनं बोलल्यानंतरच किंवा जातीवाचक बोलल्यानंतरच त्याच्यात IPC प्रमाणे गुन्हा दाखल होतो. परंतु आत्ता हे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
तुमच्या मताप्रमाणे विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे जे गट झालेले तुम्ही म्हणतायत इथे जे विचार जुळलेले नाहीयेत की शिंदे फडणवीस यांना पाठिंबा दिल्यानंतर जे नाराज आहेत की ज्यांना जे पटलेलं नाहीयेत त्यातनं जे आरोप एकमेकांवर होतात त्याला उत्तर देतानाचं हे स्टेटमेंट आहे याच्यामध्ये कुठेही आयपीएससी च्या अंतर्गत गुन्हा वगैरे दाखल होऊ शकत नाही. परंतु तटकरे साहेबांनी व्यथित होऊन विचारलं की मी अल्पसंख्याक जातीतला आहे म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे का, हा त्यांचा सरळ सरळ प्रश्न त्यांनी माननीय सुप्रिया ताईंना केलेला आहे. आपल्याला आपल्यालाही पाहता येत असेल आणि तुम्ही बारीक लक्ष ठेवत असाल ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आता सुप्रिया गटाकडून येत आहेत, तुम्हाला वैयक्तिकरित्या असं वाटतं का की तटकरेंच्या खासदारकीला रद्द करण्याच्यासाठी जो काही जोर लावला जातोय तो योग्य आहे आणि जर तो योग्य नसेल तर तटकरेंनाच टार्गेट का केलं जात आहे, अजित पवारांबद्दल काही बोललं जात नाहीये? आता एक लक्षात घ्या, माननीय अजितदादांनी जेव्हा सरकारबरोबर पाठिंबा द्यायचा ठरवलाय तेव्हा ते आमदार खासदार जी लोक दादांबरोबर आहेत त्या लोकांना टार्गेट करण्याचं मे बी त्यांचं मिशन असेल की बाबा हे दादांबरोबर गेलेले आहेत. आता कारवाई ती कायदेशीर होईल की नाही त्यांनी माननीय सुप्रिया ताईंनी जरी पत्र दिलं तरी त्या कायदेशीर बाबी तपासूनच त्याच्यात कारवाई होणार आहे किंवा ती केस कोर्टाकडे जाईल जशी आमदारांची प्रलंबित आहे त्याप्रमाणे. परंतु कुठेतरी मोठे ठेच किंवा दुःख म्हणा त्यांना की बाबा आज शिंदे फडणवीस बरोबर पाठिंबा दिलेली ही दादांबरोबर सोबतची जी मंडळी आहेत त्यांना कुठेतरी दंडात्मक कारवाई करावी त्याच्या त्या हेतूनी हे सर्व चालू असणार आहे. कारण का तटकरे साहेब हे माननीय अजितदादांसोबत अत्यंत विश्वासाने प्रेमाने त्यांच्या सोबत उभे आहेत मग कुठेतरी त्यांना तिथे तो त्रास झाला पाहिजे या हेतूने सुद्धा कारवाईची मागणी केली असण्याची शक्यता आहे. जी रुपाली ठोंबरे पाटील यांनी मांडलेल्या भूमिकेतला धागा महत्वाचा आहे आणि तो असा आहे की ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या सोबत काही जण गेली त्यांना टार्गेट करण्याचं मिशन असू शकतं. विद्याताई आपण बोलणार आहात, वेळ सुरू होती आहे. नाही मला एकच आठवण करून द्यायची आहे की इथे सुप्रियाताई सुळेंनी कुठेही हीन प्रकारचा दर्जा त्यांना दिलेला नसताना सुद्धा तटकरेंनी स्वतः हा शब्द प्रयोग केलेला आहे शूद्र हा सुप्रियाताईंनी केलेला नाहीये त्यामुळे गुन्हा नोंदवायचा प्रश्नच येत नाही. कधीही आपल्या शब्दाची मर्यादा न ओलांडणाऱ्या दुसऱ्यांना कायम रिस्पेक्ट देणाऱ्या सुप्रियाताई सुळेंनी महासंसद रत्न असा शब्द त्यांना वापरलेला आहे. कारण परवा मी बघितलं तेव्हा तटकरे साहेबांनी त्यांचा सारखा उल्लेख जो केला होता संसद रत्न असा केला होता त्यामुळे त्याही पेक्षा खूप चांगलं सभागृहात बोलणाऱ्या तटकऱ्यांचा सन्मान करत त्यांनी महासंसद रत्न असा शब्द प्रयोग केलेला आहे त्यामुळे त्याच्यात एवढं काही की मला शूद्र म्हणाल्या वगैरे असं म्हणण्याचं नाही. आणि दुसरं म्हणजे खासदारकी रद्द व्हावी हे कशासाठी तर महिला जे बिल होतं त्या दिवशी जे काय सभागृहामध्ये ठेवलेलं होतं कोणीही खासदार ऍबसेंट नव्हता परंतु तटकरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असून सुद्धा ज्या महिला आरक्षणासाठी आणि ज्या महिलांसाठी आदरणीय शरद पवार साहेबांनी नेहमीच प्रयत्न केलेले त्यांच्या प्रयत्नांचं यश म्हणूनच आज आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आणि इतर क्षेत्रात महिलांना जो सहभाग घेता येतोय ते बघितल्यानंतर हे खरोखरच आश्चर्यकारक होतं की तटकरे साहेबांनी असा मुद्दा मांडत आहात थोडक्यात आणि पटकन शब्द सोप्या शब्दात मांडायचा असेल की पक्षादेशाचं उल्लंघन केलं म्हणून तटकरेंवर कारवाई व्हायला हवी पण त्यापेक्षाही जो मुद्दा रुपाली ठोंबरेंनी मांडला त्याचं उत्तर नाही आलं. जी माणसं अजित पवारांच्या बरोबर गेली त्यांना टार्गेट केलं जातंय का? आता तुम्ही याच्या आधीच्या काही दिवसातल्या महाराष्ट्रातल्याही घटना पाहिल्या तर बरोबर कोणाच्या काचे म्हणजे कोणाच्या गाडीच्या काचा फुटल्या हसन मुश्रीफांच्या, घर कोणाचं जाळलं प्रकाश सोळंकेंचं, खासदारकी कोणाची रद्द करायची सुनील तटकरेंची, हे सगळं ठराविक आणि एकाच गटाबद्दल का होतं? नाही मला पूर्ण करू द्या कोणाच्या गाडीच्या काचा फुटल्या का कोणाचं काय झालं त्याच्यामध्ये तुम्ही तो सगळं आमच्यावरती राग काढू नका. आमचं एकच म्हणणं आहे आम्ही कधीही राष्ट्रवादी काँग्रेसपासून वेगळे झालेल्या जे आमचे पूर्वीचे साथी आहेत त्यांच्यावर आम्ही टीकाही करत नाही आणि त्यांच्यावर आम्ही बोलतही नाही. आमचा जो काय विरोधी पक्ष जो आहे तो फक्त भाजप आहे आणि भाजपने हे सगळे कारस्थान केलेलं आहे.
कोणाच्या घरावरती ईडीच्या धाडी घालणं, कोणाच्या वरती इन्कम टॅक्सच्या धाडी घालणं, आणि मग अशा प्रकारे त्यांनी ह्या सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढलेलं आहे. 50 खोके एकदम ओके हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे हे कशा प्रकारे एकनाथ शिंद्यांपासून अजित दादांपासून सगळेजण कसे गेले आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. अच्छा, म्हणजे विद्याताई, हे पहिल्यांदाच स्पष्टपणे समोर आलं आणि ते सुद्धा तुमच्याकडून. अर्थात या निमित्तानं सुप्रिया गटाची भूमिका लक्षात येते. आत्ता या घडीला विद्या चव्हाणांनी चर्चेत केलेलं वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. रुपाली ठोंबरे पाटलांना ते ऐकायला गेलेलं असेलच. विद्याताई सरळ सरळ असं म्हणतात की 50 खोके एकदम ओके ही घोषणा जी एकनाथ शिंदेंच्या बंडाला किंवा भूमिकेला कारणीभूत आहे, ती अजित पवारांच्याही बंडाला किंवा भूमिकेला कारणीभूत आहे. थोडक्यात काय, पैसे घेऊन अजित पवारांनी बंड केलं. रुपाली ठोंबरे पाटील, उत्तर आहे आपल्याकडे याचं? एकनाथ शिंदे आणि त्यांच्या साथीदारांना 50 खोके देऊन केले होतं. अजितदादा आणि तटकरे यांच्या सारख्या लोकांच्या घरावरती ईडीच्या धाडी, इन्कम टॅक्सच्या धाडी घालून त्यांना धाक दाखवण्यात आला. आणि हे मी म्हणत नाही, कुमार सप्तर्षींचं कडे 9 ऑगस्टला जी जाहीर सभा होती त्याच्यामध्ये कुमार सप्तर्षींनी स्वतः सांगितलं की अजित पवारांना अशा प्रकारे सांगितलं होतं की 30 तारखेला तू जर का आमच्याकडे आला नाही तर 1 तारखेला जेलमध्ये जायला लागेल. इतकी खुलेआम धमकी देणाऱ्या लोकांकडे च्या वरती प्रेशर आणून अजित दादा असतील, तटकरे असतील आणि त्यांच्या सोबत गेलेले मग हसन मुश्रीफ असतील अशा अनेक लोक आहेत आणि भावना गवळी असतील, ह्या सगळ्या म्हणजे आमच्या शिवसेनेची जी पण आधी जी फूट झालेली आहे ती फक्त त्या ईडी आणि सीबीआयच्या याच्यामुळेच झालेल्या आहेत. जी याच्यावर उत्तर लागेल विद्याताई, उत्तर लागेल. ईडी आणि तपास यंत्रणा, थोडक्यात तपास यंत्रणाच्या दबावापोटी एकनाथ शिंदेंनी वेगळी भूमिका घेतली असं आधीपासून तुम्ही बोलतच आहात. त्याच तपास यंत्रणेच्या साठी दबावाला घाबरून अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली असं तुम्ही आता म्हणता आहात, पण या सगळ्याच्या मागे एक अर्थकारण आहे. हा तुमचा आरोप लपलेला नाही. शिंदेंच्या बाबतीत जर समजा अर्थकारणाचा आरोप असेल तर तो अजित पवारांच्या बाबतीत तुम्ही लावणार आहात की नाही? हे बघा, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिवसेनेमध्ये जी फूट झाली, जे 50 खोके एकदम ओके, आधी सुरतला नेलं मग गुवाहाटीला नेलं मग काय काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्याशिवाय तिथे ते गेलेले नाहीये. आमचा जो ग्रुप मोठा त्यांनी फोडण्यात आलाय तो ज्यांच्या ज्यांच्यावर ईडीच्या आणि याच्या आणि शिवसेनेतल्या लोकांवरती पण यामिनी जाधव असतील किंवा भावना गवळी असतील किंवा प्रताप सरनाईक असतील, हे सगळे कशासाठी आहेत? त्यांना सगळ्यांना धाक दपटश दाखवला ईडीचा, जेलमध्ये घालू नाही तर आमच्या बरोबर या, नाही तर बर. आपण 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 3 टप्प्यांमध्ये बोललो. रुपाली ठोंबरे पाटलांनाही आपल्याला समान न्याय आणि समान वेळ द्यायला हवा. रुपाली ठोंबरे पाटील, आपण याचं उत्तर द्या. आरोप नवा नाही, पण आता जो अँगल आहे तो नवा आहे. 50 खोकेच्या वादाचा स्पर्श आता तुमच्याही भूमिकेला लागू होतोय असं सुप्रिया गटाचं म्हणणं आहे. 50 खोक्यांचा विषय हा माननीय अजित दादांच्या आजूबाजूला सुद्धा नाहीये. आता आमच्या सहकारी भगिनी जनत्यांनी यामिनी जाधव त्याच्या गवळी खासदार आहे त्यांचं दिलं. शिंदेचा विषयच वेगळा आहे, कारण का शिंदे त्यावेळी सरकारमध्ये होते आणि जे काही घडामोडी झाल्या त्याच्यानुसार त्यांचा जो घटनाक्रम आहे आणि अजित दादा हे विरोधात असताना काही आमदार सरकारला पाठिंबा देतात ते कायदेशीर संविधानानुसार त्यांची ती घटनाक्रम आहे हे सगळ्यात लक्षात घेतलं पाहिजे. हा, याआधी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमचा सगळा समूह असताना ज्यांना ज्यांना ईडीच्या नोटिसा गेल्या आहेत, ज्यांच्या ज्यांच्यावर ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, त्या सगळ्याला आमची लोक सामोरी गेलेले आहेत, कायदेशीर रित्या तिथे त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आणि ते हे चालू असताना सुद्धा एक असा क्षण येतो की बाबा आमदार आहेत जे आमचे ते म्हणतात की नाही आपल्याला सरकारमध्ये जाणं गरजेचं आहे, आपल्या भागातील आपल्या मतदारसंघातील लोकांची कामं जी खोळंबली आहेत ती मार्गी लागली पाहिजे. कारण का महाराष्ट्राचं राजकारण हे नुसतं एकमेकांचं उनीत उनीचं चाललं होतं, धाडी टाकणं बोलणं करणं याच्या व्यतिरिक्त कोणतेही विकास कामं महाराष्ट्रामध्ये होत नव्हती. आणि माननीय अजित दादांनी हेच बघून आमदारांच्या विनंतीनुसार सरकारमध्ये पाठिंबा दिला. नक्कीच तो मोठ्या साहेबांना, सुप्रिया त्यांना किंवा आमचे जे जुने सहकारी आहेत त्यांना तो काही लोकांना आवडला नाही, तर तो आवडला नसला म्हणून त्याच्यातनं आरोप आणि प्रत्यारोप जेव्हा होतात
तेव्हा ते बघून करावे लागतात. उगीच उचलली जीप लावली टायरला अशी होत नाही. त्यामुळे 50 खोक्यांचा विषय माननीय अजित दादा किंवा जे अजित दादांसोबत सहकारी गेले त्यांना लागूच होत नाही. या स्थितीमध्ये रुपालीताई एका गोष्टीचा आणखीन खुलासा करा. जसजशी वेळ पुढे सरकेल तसतसा तुमच्या इतरही मंडळींवर आरोपांची चर्चेची आणि आक्षेपांची धार वाढेल असं वाटतं आहे, तसं दिसू लागलेलं आहे. त्या सर्व घटनांना सामोरं जायची तयारी तुमची आहे का, की तुम्ही आता स्वतःला आणि तुमच्या गटाला आणि अजित पवारांना कुठे ना कुठेतरी थोडंसं घाबरलेल्या स्थितीत पाहता आहात? नाही, मुळामध्ये तुम्ही लक्षात घ्या, ज्या दिवशी माननीय अजित दादांनी सरकार बरोबर पाठिंबा दिला त्यांच्या सोबत असलेले सगळे आम्ही लोक की आपल्यावर आरोप होणार आहेत, आपल्याला खालच्या दर्जाचे आरोप जरी झाले तरी त्याला उत्तर देण्याचं ठाम हे अजितदादाच्या गटाच्या सर्व लोकांनी ठरवलेलं आहे. आम्ही आमच्या पूर्वीच्या लोकांना अजिबात प्रत्यारोप किंवा आरोपही करत नाही. त्यांनी जे आरोप केलेत त्याला आम्ही जे कायदेशीर प्रत्यारोप करायचे किंवा सांगायचे त्याच गोष्टी सांगतो. आता जिथे सुनील तटकरे साहेबांनी सांगितलं की मी शूद्र आहे म्हणून म्हणतात, ही त्यांची ते व्यथित झालेल्यामुळे त्यांनी त्यांचं मत मानलेलं आहे. आम्ही कुठेही इथे म्हटलेलं नाही की सॉफ्ट टार्गेट जे केलं जातं अजितदादांबरोबर जे केलेले आहे त्याच्यातनं साहजिकच आहे की उत्तर आरोपाला उत्तर देत असताना माणूस कुठेही व्यथित होणार. तो माणूस प्रत्येक वेळी राजकारणामध्ये वाटेल तसे थेट आरोप करायला आम्हीही तशी त्या संस्काराची लोक नाही आहोत. परंतु जे आमच्यावर आरोप होतात आपल्याला आपल्याला वेळेची मर्यादा आहे, मला विद्याताईंपर्यंत पोहोचायचं. विद्याताई, ज्या पद्धतीचे शब्द वापरले जातात ते टाळता येतात का राजकारणात, आणि तुमच्याकडून किमान अर्थात सुप्रिया गटाकडून तशी अपेक्षा बाळगावी का? नाही, निश्चितच मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की तटकरे साहेब अत्यंत विद्वान आहेत, त्यांची मेमरी खूप शार्प आहे. ते अगदी पूर्वीपासून 30-35 वर्षात घडलेल्या राजकारणाचा सगळ्या साला सकट सगळं कुठल्या साली कुठली घटना घडली इथपासून ते सभागृहामध्ये भाषण मी स्वतः ऐकलेले आहे त्यांच्याकडनं. एवढ्या सगळ्या घटनाक्रम ते व्यवस्थित सांगत असताना आणि अत्यंत चांगल्या प्रकारे भाषण करत असताना त्यांनी अशा प्रकारे आत्ताच्या जमान्यात प्रचलित नसलेला शब्द म्हणजे उच्च नीच क्षुद्र अशा प्रकारे शब्द वापरणं, कारण स्वतः ते एक यशस्वी राजकारणामध्ये एवढे मोठे यशस्वी झालेले असताना त्यांनी पुन्हा इतक्या खाली यावं आणि शूद्र हा शब्द वापरावा याचाच मला खूप वाईट वाटतंय. अशा प्रकारे त्यांनी बोलायला नको होतं, कारण की जे राजकारण शरद पवार साहेबांनी किंवा सुप्रियाताई सुळेंनी कधीही केलेलं नाहीये, राष्ट्रवादीत कोणीही अशा प्रकारे इतकी हीन पातळी गाठून अशा प्रकारे बोलत नसताना राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी किंवा सुप्रियाताई सुळेंना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारे स्वतः आपण शूद्र असल्याचं त्यांनी बोलावं याच्या इतकी दुर्दैवी गोष्ट कुठलीही नाहीये. आणि अशा प्रकारे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे आम्हाला राष्ट्रवादीच्या आमच्याच गटातले आमचेच लोक आहेत ते, आम्ही त्यांच्यावर काय आरोप करणार? आम्ही आमचे विरोधक फक्त भाजप आहे आणि भाजपवरतीच आम्हाला आरोप प्रत्यारोप करायचे. भाजप आणि भाजपला सपोर्ट करणाऱ्या लोकांची अशी वृत्ती आहे की त्यांना असं वाटतं की राष्ट्रवादीमध्ये मतभेद झाले पाहिजे, त्यांनी एकमेकांशी भांडलं पाहिजे. ही मर्यादा दोन्ही गटांनी आतापर्यंत पाळलेली आहे, ती मर्यादा कायम आम्ही पाळणार आहोत. आपण अगदी अशीच अपेक्षा करू की या पद्धतीचा जो शब्द तुम्ही या चर्चेत दिलात तो पाळला जाईल आणि भविष्यात अशा प्रकारची जातविषयक चर्चा आपल्याला करायची वेळ येणार नाही. तूर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.